सहकार क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवणाऱ्या आणि सभासद ग्रहकांची आपली बँक म्हणून परभणी जिल्ह्यातील साईबाबा नागरी सहकारी बँक प्रसिद्ध आहे. या बँकेला 2017-18 या वर्षीचा बँक ऑफ ब्ल्यू रिबन पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. अव्यात या संदर्भातली ही बातमी. सहकार क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवणाऱ्या आणि सभासद ग्राहकांची आपली बँक म्हणून परभणी जिल्ह्यातील साईबाबा नागरी सहकारी बँक प्रसिद्ध आहे. या बँकेला 2017-18 या वर्षीचा बँक ऑफ ब्ल्यू रिबन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून सेलू जिल्हा परभणी साईबाबा बँकला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सलग चौथ्यांदा हा पुरस्कार बँकेस मिळत आहे. सदर पुरस्कार 17 जानेवारी 2018 रोजी कर्जत मुंबई येथे आयोजित कार्यक्रमामध्ये दिला जाणार आहे. सहकार क्षेत्रातील जिल्हा मध्यवर्ती बँक आणि नागरी सहकारी बँक या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने बँको समितीमार्फत सदर पुरस्कार दिला जातो. 2017-18 वार्षिक 50 कोटी ते 100 कोटी ठेवी आर्थिक निकषनुसार बँकेने NPA प्रमाणपत्र तसेच CNSR प्रमाणपत्र आदी निकषामध्ये ही बँक पात्र ठरली आहे. या बँकेस यापूर्वी सन 2014-15, 15-16, 16-17 आणि 17-18 बँकोने पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे. साईबाबा बँकेच्या 6 शाखा आहेत. सोने तारण, माल तारण, कर्ज ग्राहकांना बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली जाते. बँकेने ग्राहकांकरता मोबाईल बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सदर पुरस्कार बँकेचे सर्व खातेदार, सभासद, ग्राहक, संचालक, कर्मचारी यांच्या मनमिळावू व्रताने आणि सहकार्यामुळे प्राप्त झाला आहे असे संस्थापक अध्यक्ष श्री हेमंत आडळकर यांनी सांगितलंय. मी हेमंत मुरलीधरराव आडळकर, साईबाबा नागरी सहकारी बँकेचा संस्थापक अध्यक्ष, आज तगायत अध्यक्ष असून आमच्या बँकेची स्थापना 1995 झाली. बँकेचे उद्घाटन सुरुवातीला शरद पवार, विलासराव शिंदेसाहेब, मधुकरराव पिचड हे आले होते आणि 2009 बँकेचा विस्तार मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली. सद्यस्थितीत बँकेच्या 6 शाखा आहेत. परभणी, मानवत, वालूर, जिंतूर, बोरी आणि स्थानिक सेलू. तर या ठिकाणी आम्हाला लोकांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आणि सर्वच शाखा जवळजवळ आमच्या नफ्यात आलेल्या आहेत. ग्राहकांना आम्ही सगळ्या पद्धतीच्या सेवा देतो. सेवा त्यामध्ये RTGS, NEFT, लॉकर, मोबाईल बँकिंग, ATM, स्वाईप मशीन आणि IMPS इत्यादी सेवेमुळं आमच्याकडे ग्राहक वर्ग वाढलेला आहे आणि आमच्याकडचे जे कर्मचारी आहेत ते खूप मनमिळावू असल्यामुळं बँकेचा विस्तारवरतीवर वाढत आहे. सध्या बँकेकडे 76 कोटी ठेवी आहेत. याशिवाय 50 कोटी कर्ज वाटप आहे आणि NPAचं प्रमाण हे 3% आत आहे. रिझर्व्ह बँकेचे पूर्ण निकष आम्ही दरवर्षी पाळतो आणि दरवर्षी बँकेतर्फे दर्पण दिनानिमित्त पत्रकाराचा आम्ही या ठिकाणी सत्कार करतो आणि स्वच्छता अभियानास प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही आमच्या बँकेच्या वतीनं कर्ज वाटप करतो. तर सेलू, मानवत आणि जिंतूर या ठिकाणी स्वच्छतेच्या ह्याच्यासाठी आम्ही गाड्या जवळजवळ सगळ्यांना दिल्या, ट्रॅक्टर देखील दिले. तर अशी आम्ही मदत करतो आणि तसंच आता हा जो येरळीचा दुष्काळ झाला, पूरपरिस्थिती निर्माण झाली, त्या पूरपरिस्थितीसाठी त्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचा पूर्ण पगार दिला आणि आम्ही शेलूतून 5 कोटी रुपये आपलं 5 लाख रुपये जमा करून केरळसाठी पाठवले. बँकेचा असंच वृत्तीवर विस्तार वाढवण्यासाठी आमचे शाखा आता यावर्षी आमचे 4 शाखा प्रस्तावित असून आम्ही बीड, नांदेड, हिंगोली आणि जालना या ठिकाणी मागणी केलेली आहे. तर यावर्षी बहुतेक आम्हाला कुठल्या तरी 4 शाखा मिळत्या. आम्हाला यावर्षी बँको पुरस्कार जो मिळाला आहे तो चौथ्यांदा मिळतोय. आमची सेवा आणि बँकिंगचं काम रिझर्व्ह बँकेच्या निकषात आम्ही पहिल्यापासूनच आहेत
आणि त्यांचे जे निकष असतात ते पूर्ण झाल्यामुळं बँकेच्या सेवेमुळं आणि या ठिकाणी ज्या काही त्यांच्या अटी असतात त्यात आम्ही बसत असल्यामुळं आम्हाला त्यांनी यावर्षी देखील चौथ्यांदा पुरस्कार आम्हाला मिळतो आहे. आम्हाला यावर्षी जो पुरस्कार मिळतो बँको तर हा पुरस्कार 50 ते 100 कोटीच्या मध्ये आम्हाला मिळाला आहे आणि या पुरस्कार 16, 17 आणि 18 जानेवारी कर्जत येथे ब्ल्यू रिबन या ठिकाणी होणार आहे.